बातम्यांसोबत अपडेट राहण्यासाठी खबर 24 ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, रहा ताज्या बातम्यांसोबत अपडेट। ठाणे जिल्हा परिषद पुन्हा एकदा शिवसेनेकडे, अध्यक्ष उपाध्यक्ष बिनविरोध निवड। ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सुषमा सागर लोणे तर उपाध्यक्षपदी सुभाष गोठेराम पवार यांची बिनविरोध निवड झाली। NKT कॉलेजच्या सभागृहात पीठासीन अधिकारी अविनाश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली। यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशासन तथा सभा सचिव छायादेवी सिसोदे उपस्थित होते। ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रथम सार्वत्रिक निवडणुकीनंतर सध्या कार्यरत असणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा पदावधी 15 जुलै रोजी पूर्ण झाला, त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया पार पडली। या निवडणुकीत दोन्ही पदासाठी एकच अर्ज प्राप्त झाल्याने दोन्ही पदांची निवडणूक ही बिनविरोध झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे यांनी घोषित केले। ही प्रक्रिया पार पाडताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्गमित केलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले। नवनिर्वाचित अध्यक्ष सुषमा लोणे या कल्याण तालुक्यातील कडवली गटातून जिल्हा परिषद निवडून आले आहेत, तर उपाध्यक्ष सुभाष पवार हे मुरबाड तालुक्यातील कुडवली गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत।